वसंतदादानंतर जिल्ह्यातील आणखीन एक घराणी संपवण्याचा डाव, विशाल पाटील यांचा भाजपवर घणाघात. दिल्ली मुंबईत बसून वसंतदादांचा विचार, घर संपवण्यासाठी मोठे षडयंत्र झाले. निष्क्रिय खासदारांना पुन्हा निवडून आणण्यासाठी पाडणाऱ्या पैलवानांना उमेदवारी देण्यात आली. आता 4 महिन्यांनी जिल्ह्यातील आणखीन एक कुटुंब संपविण्यासाठी मागे लागणार आहेत, अशी टीका विशालदादा पाटील यांनी तासगाव तालुक्यातील प्रचार दौऱ्यावेळी केली. तासगाव तालुक्यातील पाडळी, धामणी, आळते, लिंब, निंबळ, चिखलगोठण, बोरगाव, शिरगाव, विसापूर, वंजारवाडी, ढवळी, तुर्ची येथे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बैठक पदयात्रा काढण्यात आली. गावागावातून विशाल पाटील यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशालदादा पाटील म्हणाले की वसंतदादा घराण्यावरील जनतेचं प्रेम पाहून भारावून गेलोय. वसंतदादांचा विचार अडचणीत आहे. दिल्ली मुंबईत बसून वसंतदादांचा विचार घर संपवण्याचा डाव होता, हा डाव जनताच धुवून लावेल. आता वसंतदादांचा विचार घर संपवल्यानंतर 4 महिन्यांनी भाजप आणखीन एक कुटुंब संपवण्याच्या मागे लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भाजपला पराभूत करण्याची गरज आहे. मला उमेदवारीपासून ते चिन्ह मिळवण्यापर्यंत संघर्ष करावा लागला. यामागे कोण आहेत हे जनतेला कळलं आहे. जनतेच्या पाठबळावर मैदानात उतरलो आहे. सांगलीच्या विकासाच्या दृष्टीने दिल्लीत जाऊन प्रश्नांवर तोडगा काढणे अपेक्षित आहे. खासदार संजय काका पाटील यांनी 10 वर्षात दिल्लीत जिल्ह्याचा एकही प्रश्न मांडला नाही. आमदारांच्या कामांचे नारळ फोडून श्रेय लाटण्याचा उद्योग केला. विकासात जिल्हा मागे पडलेला आहे. एकदा मला संधी द्यावी असे आवाहन विशाल पाटील यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.